मराठीतून मूडल प्रशिक्षणात परत एकदा आपले स्वागत आहे. या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण आपलं प्रोफाईल अपडेट कसं करायचं, प्रोफाईलला कसं बघायचं, त्यातली माहिती कशी अद्ययावत करायची हे बघणार आहोत. प्रोफाईल बघण्याकरता किंवा त्यातली माहिती अपडेट करण्याकरता लॉग इन करणं आवश्यक आहे. त्याकरता आपण डेमो डॉट स्टुडंट हे युजर नेम दिलेलं आहे आणि पासवर्ड इथे त्याचा प्रोव्हाइड केलेला आहे. आणि आता लॉग इन बटनवर मी क्लिक करून डेमो डॉट स्टुडंटला लॉग इन करायची प्रोसेस इनिशिएट करतोय. डेमो स्टुडंट इथं लॉग इन झालेला आहे. इथे त्या मेसेजवरनं तुम्हाला स्पष्ट होतं की डेमो स्टुडंट हा लॉग इन झालेला आहे, त्यामुळे लॉग इनचं लिंक हे लॉगआउटमध्ये आता चेंज झालेली आहे. आता डेमो स्टुडंटचं जर प्रोफाईल आपल्याला बघायचं असेल तर या डेमो स्टुडंटवर जी लिंक आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. डेमो स्टुडंटची प्रोफाईल तुम्ही इथं बघू शकता. कुठलाही फोटो त्याचा अपलोड न केल्यामुळे इथे फोटो त्याचा दिसत नाही आहे, पण इथे फोटो जर अपलोड केला तर फोटो दिसतो. त्याची कंट्री इथे बघू शकता तुम्ही, सिटी टाउन इथे बघू शकता. त्याचा व्हिजिटर ग्रुप इथे डिस्प्ले होतो आहे प्रॉस्पेक्टिव स्टुडंटचा. त्यानं या डिस्कशन फोरम या एकाच कोर्समध्ये स्टुडंट म्हणून एनरोल केलेला आहे, तर त्याचा हा कोर्स स्टुडंट म्हणून एनरोल केल्याचा इथे तुम्ही बघू शकता. फर्स्ट ॲक्सेस त्यांनी केव्हा केलेला आहे हे इथं दिसतं आणि लास्ट ॲक्सेस केव्हा केलेला आहे या युजरनं हे इथे तुम्ही बघू शकता. तुम्ही इथे लॉग इन केलेलं असल्यामुळे तुम्ही ही प्रोफाईल बघू शकता. लॉग इन जर केलं नाही तर ही प्रोफाईल जनरली बघू शकत नाही. आता लॉग इन केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला एडिट प्रोफाईलचा ऑप्शन इथे अवेलेबल होतो आहे, चेंज पासवर्डचा ऑप्शन इथे अवेलेबल होतो आहे. तुम्हाला जर बाकीच्या युजरनी काही मेसेजेस पाठवले असेल तर त्याचा ऑप्शन इथे अवेलेबल होतो. आणि तुम्हाला जर काही बॅजेस अलॉट झालेले असतील किंवा अवॉर्ड झालेले असतील तर ते तुम्ही इथे बघू शकता. आता या ट्युटोरियलमध्ये आपण या प्रोफाईलमधली माहिती आहे अपडेट कशी करायची हे बघणार आहोत. माहिती प्रोफाईलमधली अपडेट करण्याकरता एडिट प्रोफाईलवर आपल्याला क्लिक करायला हवं. आपण ते क्लिक करूया माहिती अपडेट करण्याकरता. एडिट प्रोफाईलचं स्क्रीन समोर आलेलं आहे. फर्स्ट नेम, सरनेम, ईमेल आय डी आपण ऑलरेडी दिलेला आहे. ईमेल डिस्प्ले, आपला ईमेल सर्व बाकीच्या युजरला कळावा किंवा नाही याचा हा ऑप्शन आहे. मी जनरली हाईड माय ईमेल ॲड्रेस फ्रॉम एव्हरी वन हा ईमेल डिस्प्लेचा ऑप्शन प्रोव्हाइड करतो. याला कारण असं की याच्यामुळे स्पॅम मेल येण्याची प्रॉबॅबिलिटी कमी होते. जो ईमेल मूडल सर्वर आपल्या प्रत्येक युजरला पाठवतो त्याचा फॉर्मॅट आपण प्रेटी HTML फॉर्मॅट हा सेफली चूज करू शकतो. कुठल्याही डिस्कशन फोरममध्ये जेव्हा नवीन आर्टिकल पोस्ट होतं तेव्हा त्याची माहिती तो वेब सर्वर आपल्याला ईमेलनं कळवतो. तर प्रत्येक नवीन आर्टिकलसाठी नवीन सिंगल ईमेल हा ऑप्शन मला स्वतःला जास्त योग्य वाटतो, म्हणून मी तोच रिटेन करत आहे. फोरमवर आपण जेव्हा कुठली पोस्ट करतो त्यानंतर त्या फोरमला जनरली ऑटो सबस्क्राईब व्हावं किंवा कसं याच्या संदर्भातला हा ऑप्शन आहे. मी जनरली ऑटो सबस्क्रिप्शनला नो म्हणतो, कारण मला ज्या फोरमला सबस्क्राईब करायचं असेल दॅट आय प्रिफर टू डू इंटेन्शनली. फोरमवर जे वेगवेगळे आर्टिकल पोस्ट होत असतात त्यातले मी वाचले किंवा नाही आणि जर वाचले नसेल तर ते हायलाईट करण्याच्या संदर्भातला हा ऑप्शन आहे. मी जनरली येस हायलाईट न्यू पोस्ट फॉर मी हा ऑप्शन सिलेक्ट करतो. एडिटिंग टेक्स्टसाठी HTML एडिटर म्हणजे जो हा या पद्धतीचा एडिटर दिसतो तो HTML एडिटर मी ऑप्शनमध्ये सिलेक्ट केलेला आहे. सिटी आणि कंट्री ऑलरेडी मी प्रोव्हाइड केलेलं आहे. इंडियाचा जो स्टँडर्ड टाईम आहे तो युनिव्हर्सल टाईमच्या 5.5 तास पुढे असल्यामुळे मी +5.5 हा ऑप्शन सिलेक्ट करतो आहे. या युजरची भाषा मला इंग्लिशच रिटेन करायची आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही तुमचा जनरल युजरनी किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांनी बघण्यायोग्य स्वतःचा रिश्युमे पोस्ट करू शकता. जनरली या रिश्युमेमध्ये स्वतःचे क्वालिफिकेशन्स, स्वतःचे एक्सपिरियन्स डिटेल्स आणि मेजर इंटरेस्ट या तीन गोष्टीचा समावेश असला तर बाकीच्या विद्यार्थ्यांना तुमच्यासोबत संवाद साधायला सोपं होतं. इथे आपलं डेमो स्टुडंटचा आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे म्हणजे त्या प्रोफाईलमध्ये तो फोटो दिसू शकेल. फोटो अपलोड करण्यासाठी इथे ॲडची सोय आहे. या ॲडवर आपण क्लिक करूया.
इथे अपलोड फाइल वर क्लिक केल्यानंतर हा अपलोड फाइलचा ऑप्शन तुमच्या समोर येतो। यामध्ये चूज फाइल वर आपण आता क्लिक करायला हवं। माझ्या या फोल्डर मध्ये मी या डेमो स्टूडेंट साठी हा फोटो क्लिप आर्ट तयार ठेवलेला आहे, त्याला मी फोटो म्हणून अपलोड करू इच्छितो। त्याला मी सिलेक्ट केलेला या जेपीजी फाईलला आणि त्यानंतर ओपन वर क्लिक करतोय। इथे तुम्ही बघू शकता डेमो स्टूडेंट डॉट जेपीजी ही फाईल आता सिलेक्ट झालेली आहे आणि ती त्याच नावानं मला सेव्ह करायची असल्यामुळे मी इथं सेव्ह एजचं कुठलं वेगळं नाव देत नाही आहे आणि याचा ऑथर म्हणजे डेमो स्टुडंटच अपलोड करत असल्यामुळे डेमो स्टुडंट ॲटोमॅटिकली आलेलं आहे आणि याचं लायसन्सही ऑल राईट रिझॉर्ट असं जरी आलेलं असेल तरी वेगवेगळे लायसन्सचे ऑप्शन्स तुमच्यासमोर अवेलेबल आहेत। मी या फोटोला या क्लिपार्टला डेमो स्टुडंटचा फोटो म्हणून अपलोड करतो आहे, तर अपलोड करण्यासाठी अपलोड दिस फाईल वर मी क्लिक करतो आहे। ती फाईल अपलोड होऊन इथे तुम्हाला बघता येते, याचं डिस्क्रिप्शन पिक्चरचं डिस्क्रिप्शन आता इथे प्रोव्हाइड करतोय मी। डेमो स्टुडंट या ऑप्शनल सेक्शनमध्ये काही माहिती तुम्ही भरणं मला असं वाटतं आवश्यक आहे, म्हणजे तुमचं स्वतःचं जर वेबसाईट असेल तर त्याचा URL तुम्ही इथे द्यायला पाहिजे। तुमचा जर स्कायपी वापरत असाल, अँड्रॉइड फोनवर बरेच जण स्कायपी वापरतात, तर अँड्रॉइड किंवा मोबाईल फोनवर, तर स्कायपी ॲड्रेस इथे तुम्ही द्यायला हरकत नाही। याहू मेसेंजरचा ID किंवा हॉटमेल किंवा MSN ID किंवा लाईव्ह ID तुम्ही इथे देऊ शकता, याहू ID इथे देऊ शकता, तुमचं स्टडी सेंटर किंवा तुमची युनिव्हर्सिटीचं नाव इथे देऊ शकता, तुमचं डिपार्टमेंटचं नाव इथे तुम्ही प्रोव्हाइड करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे हे तीन फील्ड, फोन, मोबाईल फोन आणि ॲड्रेस। तर फोनमध्ये तुम्ही जर तुमचं रेग्युलर लँडलाईन फोनचा नंबर दिला तर दॅट इज गुड, आय एम गिविंग द डेमो फोन नंबर। हा फोन नंबर अर्थातच चुकीचा आहे पण मी फक्त डेमॉन्स्ट्रेशन पर्पजसाठी इथे देतोय। इथे मी माझा मोबाईल नंबर फॉर डेमॉन्स्ट्रेशन पर्पज देतोय। हा फोन नंबर डेमो स्टुडंटचा नाही, मोबाईल फोन नंबर फक्त डेमॉन्स्ट्रेशन पर्पजसाठी मी इथे देतोय आणि या डेमो स्टुडंटचा ॲड्रेस मी इथे टाईप करतोय। हे तीन फील्डमधली करेक्ट माहिती जर तुम्ही प्रोव्हाइड केली तर विद्यापीठाला तुमच्याशी कुठल्याही कारणास्तव संपर्क साधायचा असेल तर ते करणं सोयीचं होतं, त्यामुळे तुम्ही या तिन्ही फील्डमधली माहिती अत्यावश्यक आहे असं समजून प्रोव्हाइड करावी असं वाटतं। आपला व्हिजिटर ग्रुप आपण ऑलरेडी सिलेक्ट केलेला होता, स्टुडंट प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे मी या विद्यापीठाच्या मॉडल कोर्सेसचा भावी विद्यार्थी या नात्यानं इथे प्रवेश केलेला आहे आणि आता मी अपडेट प्रोफाईलवर क्लिक केलं की ही नवीन दिलेली माहिती, अपलोड केलेला फोटो, ही सगळी माहिती या प्रोफाईलमध्ये अपडेट केली जाईल। तर आपण अपडेट प्रोफाईलवर क्लिक करूया। तुम्ही आता बघू शकता की डेमो स्टुडंटच्या प्रोफाईलमध्ये बदल झालेला आहे, इथे त्याचा फोटो दिसतोय। त्याच्या फोटोवर जर आपण कर्सर आणला तर डेमो स्टुडंट हे जे आपण पिक्चर डिस्क्रिप्शन टाकलं होतं ते दिसतंय। इथे तुम्हाला बॅज अवॉर्ड झालेला आहे वेलकम करणारा, याला कारण असं की जेव्हा तुम्ही फर्स्ट नेम, सरनेम, ईमेल ID, ॲड्रेस, मोबाईल नंबर, सिटी किंवा टाऊन, कंट्री आणि युअर व्हिजिटर ग्रुप एवढे फील्ड पूर्ण माहिती अपडेट करता तेव्हा हा बॅज ॲटोमॅटिकली या मॉडल वेबसाईटकडनं तुम्हाला अवॉर्ड होतो आहे। तर तो बॅज इथे तुम्ही बघू शकता आणि या पद्धतीनं आपण आता या डेमो स्टुडंटची प्रोफाईल अपडेट केलेली आहे। या बॅचची माहिती जर बघायची असेल तर आपण याच्यावर क्लिक केलं तर बॅचचे डिटेल्स समोर येतात। आपण बॅच संदर्भात पुढील व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये बघणार आहोत, तोपर्यंत आता आपण लॉग इन करायला हरकत नाही कारण आपली प्रोफाईल अपडेट झालेली आहे, माहिती अद्ययावत झालेली आहे, त्यामुळे आता आपण लॉग आउट करूया।
या व्हिडिओ ट्युटोरियल मध्ये आपण आपली प्रोफाइल कशी बघायची आणि त्यातली माहिती कशी अपडेट करायची हे बघितलं. या पुढील ट्युटोरियल मध्ये आपण या कमेंट ब्लॉक मध्ये आपल्याला हवा असलेली कमेंट कशी पोस्ट करायची, त्याच्यावर असलेले कमेंट कसे बघायचे हे बघणार आहोत. तोपर्यंत बाय.